नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग एक मधील दुसरे प्रकरण वर्ग समीकरणे अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी आपण वर्ग समीकरणाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। वर्ग समीकरणे हे प्रकरण इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे प्रकरण आहे। त्याचप्रमाणे इतर प्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी, इतर विषयांचा अभ्यास करण्यासाठी आणि पुढील उच्च शिक्षणासाठी हे प्रकरण अतिशय उपयुक्त आहे। तसेच वैज्ञानिकांना वेगवेगळ्या संशोधनासाठी हे प्रकरण अतिशय उपयुक्त आहे। त्याचप्रमाणे व्यवहारामध्ये भूखंडांचे क्षेत्रफळ, लांबी, रुंदी यावरील उदाहरणे सोडवण्यासाठी, वयावरील उदाहरणे सोडवण्यासाठी सुद्धा या प्रकरणाचा अतिशय मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो। तसेच संख्यावरील उदाहरणे, अंतर, वेग आणि वेळ यावरील उदाहरणे सोडवण्यासाठी सुद्धा हे प्रकरण अतिशय असे महत्त्वाचे आहे। चला तर मग अशा सर्व दृष्टिकोनातून उपयुक्त असणाऱ्या वर्ग समीकरणे प्रकरणाकडे आपण गेल्या इयत्तेमध्ये 9वीच्या आपण बहुपदी आणि वर्ग समीकरणे याविषयी थोडक्यात माहिती पाहिली आहे। कोटीवरून बहुपदीचे काही प्रकार पडतात, त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे रेषीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी। रेषीय बहुपदी कशाला म्हणतात? एका चलातील ज्या बहुपदीची कोटी 1 असते तिला रेषीय बहुपदी म्हणतात। उदाहरणार्थ 2x + 3 आणि 5x + 7 या रेषीय बहुपदी आहेत। आता वर्ग बहुपदी कशाला म्हणतात? एका चलातील ज्या बहुपदीची कोटी 2 असते तिला वर्ग बहुपदी असे म्हणतात। कोटी म्हणजेच चलाचा मोठ्यात मोठा घात। उदाहरणार्थ 5x² - 3x + 2 यामध्ये मोठ्यात मोठा घातांक म्हणजेच कोटी 2 आहे, म्हणून ही वर्गीय बहुपदी आहे। आता आपण या वर्गीय बहुपदीची किंमत जर 0 घेतली तर आपल्याला हे समीकरण मिळते, 5x² - 3x + 2 = 0। या समीकरणालाच वर्ग समीकरण असं म्हणतात, किंवा अशा प्रकारच्या समीकरणाला आपण वर्ग समीकरण असं म्हणणार आहोत। आता वर्ग समीकरण त्याचे सामान्य रूप काय आहे हे आपण पाहू। ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असतो त्या समीकरणाला वर्ग समीकरण असे म्हणतात। या वर्ग समीकरणाचे सामान्य रूप ax² + ax+b + c = 0 हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे। यामध्ये ए बी सी या वास्तव संख्या आहेत आणि याची किंमत 0 नाही, कारण याची किंमत जर 0 असेल तर हे समीकरण वर्ग समीकरण राहत नाही। म्हणून ही जी 8 टाकलेली आहे हे 0 नसायला पाहिजे। उदाहरणार्थ 7x² - 9x + 5 = 0 हे वर्ग समीकरण आहे। अशा प्रकारच्या समीकरणांना वर्ग समीकरण म्हणतात। आपण हे वर्ग समीकरण कोणत्या आणि कशा प्रकारे सोडवतात याचा अभ्यास पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत। धन्यवाद।